नमस्कार, मी लाजत शर्मा बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो। मोठमोठ्या सेलिब्रिटींना आपण इथे बोलवतो, त्यांची वर पासून खाल पर्यंत चौकशी करतो। काही जणांना इथे येण्याची घाईच असते, काही जण इथे सारखे सारखे येतात, अँकर होतील की काय अशी भीती वाटते। मग तुझ्या पोटावर पाय येणार आहेत। नमस्ते। यांच्यामुळे आपला कार्यक्रम सुरू झाला होता। अजूनही यांना नीट बोलता येत नाही। मला काय बोलायचं तेच मला नीट कळत नाहीये। पण मी त्यांच्यावर नाही विनोद करणार ना आता। नाही नाही, यांच्यामुळे तर पोटपाणी चालू आहे आपलं। अरे सर पण आहेत। नमस्कार सर, ते अनुराग चषमजी नाही आले? कोण 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 कोण? अनुराग कश्यपजी नाही आले? नाही जी, येणार होते। हम लोग बहुत याद करते हैं उन्हें। मतलब सुबह हम चाय कप बशी में डाल के पीते तब अनुराग कश्यपजी की याद आती है हमें। वाह वाह वाह, नहीं अरे स्वतः तो आ म्हणतो। एक एक शेर अर्ज है, अगर यहाँ होते अनुराग कश्यप, अगर यहाँ होते अनुराग कश्यप तो हम मारते गपशप। आता पेड ऑडियन्स आहे तुमचं, सगळे वाह वाह करतात। घालू असं तेवढं पंचस निघाल्याशी मतलब बाकी काय। तर इथे आरोपी आणण्यापूर्वी इथे आपण तर आपले आजचे जज आहेत, माझा आवडता प्राणी चित्रकला स्पर्धेचे जज भारत गणेशपुरे। जोरदार टाळ्याने स्वागत करूया भारत गणेशपुरे। ठीक आहे, चित्र काढतोय माझा आवडता प्राणी। कुठलं चित्र बघू? हे बघा, हत्ती। हत्ती कुठे आहे? फक्त शेपूट आहे ते। मग हत्ती गेला शेपूट राहिले। म्हणजे एलिफंट इज गॉन, टेल इज रिमेनिंग। काय टाइमपास करता तुम्ही? हा इतका वेळ असतो का? इतका वेळ असतो का? चला कारवाईला सुरुवात करा। हा 9 रुपये द्या ना। अरे काय प्रॉब्लेम आहे तुझा? रिक्षाने आलो, शेअर 9 रुपये झाले। ओके, आम शेअर रिक्षा से आते की नाही, इसके लिए हमारा प्रॉब्लेम। द्या ना आम्ही 9 रुपये। काय 9 रुपये? 9 रुपये करून आला? तुला काम देतो ना प्रत्येक वेळेस इथं आल्यावर। कसं काम? ते 6 रुपये झाले, आता 9 रुपये झाले, येतोच आहेस तू। 9 रुपये? 9 रुपयासाठी जीव घेणार आहेस का माझा? हा 1 रुपये आहे सुट्टा, आहे सुट्टा, आता दाबडतो 1 रुपये आहे सुट्टा। चल दे पटकन, दे चल लवकर, 10 रुपये नंतर घेऊन जा। अरे चल बस पटकन इकडे। अरे वा, आज लॅपटॉप बिपटॉप काय पिक्चर आहे का याच्यात? तुम्ही लक्ष द्याल इथे जरा, माझं कोर्ट चालू आहे, असं करू नका। चला चला चला, कोर्ट कोर्ट। अरे करवायला सुरुवात करा। तर बाप की अदालत मध्ये आरोपी म्हणून येणार आहेत मराठी चित्रपट सृष्टीतली एक मोठी व्यक्ती, स्वतः लिमलेट मध्ये राहणारी, कुठं स्वतः ऑमलेट मध्ये राहणारी, कुठं स्वतः स्वारगेट, काय आहे ते लाईम लाईट पाठ करता येते तुम्हाला? काय काय? लाईम लाईट, लाईम लाईट मध्ये राहणारी सई तामणकर। मी सई तामणकरला विनंती करतो, इथे कोपच्यात येणार। नाही एक कोपच्यात ठेवलंय ना, एक मिनिट कट घरे मी। आणि तुम्ही, तुम्हाला विनंती करतो त्यांना इथे घेऊन या प्लीज। मी दुसरं कोण नाही तर तुम्ही लॉटरी लागल्यासारखं काय करू राहिले मी? जा ना भटकन, चला काढते इकडे, घाबरेल ना पोरगी ती। I love you. Hey.
काय अरे काय चल काय बोलायचं इथे काय नाही बोलायचं अरे असंच काहीतरी बोलतात ना अरे काय नाही बोलायचं चाल इकडे कटकर मी आव म्हणायचं इधर आव असं म्हण अच्छा हा सही इधर आव हा आय लव्ह यू टू चल बस तिकडे चान्स मारून घेता एवढं असतं तर मी नसतं गेलो आय लव्ह यू चल आय लव्ह यू मी पाया पडतो आरोप करण्यापूर्वी मी तुला विचारतो की सरकारी वकिलाची गरज आहे का तुला हो पाहिजे नाही म्हणाली असतीस तरी दिला असता कारण इथे सगळ्यांना कामं पाहिजे स्माइल अच्छा क्या क्या अच्छा निकालो एक मिनट कितना किलो चाहिए ये क्या है तुम बोला ना अभी अच्छा निकालो अरे कांदा बटाटा नहीं ये फोटो निकालो अच्छा ऐसा बोलो ना उसमें क्या इतना टेंशन नहीं लेगा एक मिनट मैडम एक मिनट ओके रेडी मैडम क्या ये ए थोड़ा चूना है ना टेक्निक ऐसा है गंद टेंशन मत लो मैडम और क्या हाँ फोटो आया ना जल गया एक काय का उड़ा फोटो का उड़ा मैडम टेंशन नहीं मैडम मैं दूसरा निकालता ना मैडम उसमें क्या इतना अरे हाँ अरे इतना काम आला तुला आला आला कस्टमर आला का हाँ आला ये आला आला आई शपथ मैडम कल निकलता है आज जरा कस्टमर आया अपना क्या ऐसा फोटो भी मैडम बाद में निकलता है मैडम लेके गया हे बघ आज यांच्या बाजूने बोलायचंय तुला आई शपथ सही आहे ना कडक कडक जबरी आहे रे जबरी खतरना आई शपथ दिव तू एक काय ते ठरव ना चला कोर्टाची कारवाई सुरू करा तर बाप की अदालत मध्ये सई तामणकरवर पहिला आरोप आहे सई अगं ऐक तरी सई तुझ्यावर पहिला आरोप आहे की नो एंट्री पुढे धोका हा हा हो नो एंट्री पुढे धोका आहे या सिनेमातलं एक गाणं होतं जपून जपून जा रे पुढे धोका आहे या गाण्यात तू डान्स केलायस हा आरोप आहे तुझ्यावर वा चांगला आहे आरोप हा मग तो आहे मला मान्य आहे चांगला डान्स केलाय मी इट इज अ डान्स नंबर आणि मी खुश आहे म्हणून मी नाचते आणि मी चांगला डान्स केलाय हा तुमचा आरोप मला मान्य नाहीये अरे जज तुमचा टपा तुमच्या बायको अरे बायको ने टिफिन दिला आता मुरमुरे सर मी भरून देतो सर भरून काय देतो नाही सर ते फोर्स मध्ये झालं सर सॉरी सर तुम्ही यार सरकार नुकसान करत आहे ना रे सॉरी तुमच्या भावना तुमच्यापर्यंत ठेवा ना ते प्रॉब्लेम आहे यार दुपारी काय जेवू मी आता सर मी भरून देतो सर मी काय भरून देतो तू तोडफोड न करता काम करता बरं तू फार गव्हर्नमेंटला खर्चात टाकतो रे सॉरी सॉरी सर सर प्लीज प्लीज शांत बसशील जरा हो सर सर तोडफोड तोडफोड आहे ते ऑर्डर आहे ऑर्डर 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 तर हा आरोप तुला मान्य आहे दुरून दुरून मुळात त्यांना डान्स येत नसताना त्यांनी नाचण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नाला तुम्ही अप्रिशिएट केलं पाहिजे तुम्ही आरोप करताय त्यांच्यावरती सरळ सरळ हे मला मान्य नाही आहे सई आज इथे या कोर्टा समोर तू नाचून प्रूव्ह कर की तुला डान्स करता येतो कमऑन सई यू कॅन डू इट नाही हो मला डान्स करता येत नाही सई तुला प्रूव्ह करावं लागेल सई अरे सई माझ्यासाठी तुझ्यासाठी आपल्या दोघांच्या
सई तामणकर वर पुढील आरोप आहे. सई तुझ्यावर पुढील आरोप आहे की अरे हे बघा तुमचे पोलीस हे कसले पोलीस रक्षणासाठी काय 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 चाललं तिकडे काय चाललंय कोर्टात तो बस ना काय काय चाललं माझ्या कोर्टात अरे अरे पोलीस आहात ना. तर सई तुझ्यावर पुढील आरोप आहे की कुठेही तू वेळेवर जात नाहीस शूटिंग असो की कुठे म्हणजे संजय जाधवांचं म्हणणं आहे की तुला कॉफी प्यायला कोणी बोलवलं तरीही वेळेवर जात नाहीस हे खरं आहे का. हो का वेळेवर जात नाहीस. मला म्हणजे मी जरी एक तास आधी वेळेचं कॅल्क्युलेशन करून निघाले अर्धा तास आधी निघाले तरी ऐन वेळेला काहीतरी होतं. असं काय होतं नाही सांगू शकत. म्हणजे कधी गाडीचं टायर पंक्चर होतं, कधी ड्रायव्हर पळून जातो, ड्रायव्हर कधी फोन घरी विसरतो. ड्रायव्हर पळून गेलाय हो म्हणजे तो आलाच नाहीये किंवा त्यालाच उशीर झालाय किंवा मी फोनच घरी विसरतो मग परत जायला लागतं असं रोज होतं काहीतरी. हो रोज काही ना काहीतरी. पण हे जस्टिफिकेशन नाहीये मी वेळेत नाही जात कुठेही आणि तो माझं म्हणजे मी त्याच्यावर काम करतो. तू बोल तू बोल मी बोल शांतपणे बोल. बघा लोक कुत्रा पाळतात काही लोक कुत्रा पाळत नाहीत. लोक मांजर पाळतात काही लोक मांजर पाळत नाहीत. कोणी श्रावण पाळतात पाळत नाहीत. वेळ हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे ते पाळू शकतात किंवा नाही. अरे लागेल कुणाला तरी आता मोबाईल फोडला. मोबाईल मोबाईल फोडला कुणाचा होता. अरे माझा मोबाईल तू माझं सामान का फोडतो प्रत्येक वेळेस. अरे बायकोचा फोन येणार होता रे. बायकोचा फोन येणार होता रे. सर हा मोबाईल तू असा फेकला. अरे 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 आणि हे काय उत्तर आहे तुझं. कुत्रा पाळतात मांजरी पाळतात हे उत्तर आहे. नाही सर सर असले शब्द हे काय आहे. अरे काय आहे सर. हा उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं बस का. मला याच्यावरती असं म्हणायचंय की हा सध्या सई तामणकर यांची वेळ चालू आहे. त्यांच्यावर बघा किती चांगली वेळ. सध्या त्यांची वेळ चालू आहे तर त्यांना वेळ पाळायची गरज नाही. वेळ तुम्हाला पाळेल वेळ तुम्हाला ऍडजस्ट करेल. करेक्ट आहे. अरे कुठपर्यंत जाऊन बसले अनुराग कश्यप. बरोबर अनुराग कश्यप पर्यंत जाऊन बसले काय मजा काय काय नाही. तर आमच्या नशिबात ठेवच आहे एक सकाळ संध्या काय कधी जाऊन पोहोचणार अनुराग कश्यप पर्यंत. त्याला असू द्या अनुराग कश्यप. अनुराग कश्यप बाप की अदालत मध्ये सई तामणकर वर पुढील आरोप आहे. तुझ्यावर पुढचा आरोप आहे की तुला एखादं गाणं ऐकवलं आणि तुला ते नाही आवडलं तर ते गाणं हिट होत नंतर आणि तुला जे आवडत ते फ्लॉप होत. हे काय होत. अरे हे खरं आहे का. अशी धारणा आहे काही लोकांची आणि मला माहित नाही म्हणजे मला असं काही उदाहरण सांगशील का. संजय दादांनी जेव्हा मला टिक टिक वाजते डोक्यात ऐकवलं होतं तेव्हा मला ते आवडलं नव्हतं आणि ते हिट झालं. तेव्हापासून अशी धारणा आहे की गाणं हिट करायचं असेल तर ते सई तामणकरला ऐकवा तिला आवडलं नाही तर ते हिट होणार आणि आवडलं तर चुकून फ्लॉप होईल पडतं गाणं. अरे बापरे यावर सरकारी वकिलांना काही म्हणायचंय. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय. तिला आवडलेलं पडतं. हा हो रे
अरे सई मी पण. अरे यार नको यार, प्लीज हा प्लीज नको. बट या दर्शकांना विचारू ना, यांनी गाणी ऐकवली होती सईला? नाही, मला भीती वाटत. हे तुम्हाला माहितीच नव्हतं? नाही. बरं झालं ऐकून. ऐकवलं मी काय. तुमचं गाणं खूपच हिट झालंय, म्हणजे हिला आवडलं नसावं ते. नाही आवडलं नव्हतं बाबा. मला या आरोपातून मुक्त करा प्लीज. नाही ते मी नाही ठरवणार, ते जज ठरवणार आहेत. मी विनंती करतो की त्यांनी त्यांना शिक्षा द्यावी. कॉफी सई तामणकर आज या कोर्टामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपाचा त्यांनी व्यवस्थित समाचार घेऊन एक चांगले उत्तर दिलेले आहेत. पण कोर्टात आल्यानंतर शिक्षा होणं हे स्वाभाविक आहे. काही काही तुम्ही उत्तर चुकीचे दिले त्यामुळे तुम्हाला ही शिक्षा होत आहे. तर कोर्ट सई तामणकर यांना अशी शिक्षा करते की त्यांनी रसिक प्रेक्षकांचं गाणं म्हणून मनोरंजन करावं. एक आहे. नाही नाही नाही, ही शिक्षा आहे. ही शिक्षा आहे. नाही करावं लागेल. नाही ही शिक्षा आहे. सई एक झलक झलक फक्त अख्ख नको. चोरी चोरी तेरी मेरी लव स्टोरी चलने दे. चोरी चोरी तेरी मेरी लव स्टोरी चलने दे. क्या बात है. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.